मी संजय राऊत, राहणार परमेश्वर, तहसील परमेश्वर, जिल्हा नागपूर. आज दिनांक 23 ऑगस्ट 2020 रोजी तुमच्या शेतामध्ये गावी आलेलो आहे, खापरी येथे. व तुमचं नाव काय? माझं नाव देवराव मारुतराव वडले, गाव खापरी, पोस्ट गोराड, तालुका परमेश्वर आणि जिल्हा नागपूर. तर भाऊ, तुम्ही उदासी सरांच्या तंत्रानुसार तुम्ही यावर्षी शेती करता, कपाशी तुम्ही लागवड केलेली आहे, तर लागवड आणि तुम्ही फवारण्या किती घेतल्या आणि तुम्ही तुम्हाला त्याबद्दल काय वाटते तो तुम्ही सविस्तर सांगा. तर सर, मी याची लागवड 5 जूनला केली, तर याला मी हे नाही केलं होतं, बीज प्रक्रिया नाही केली होती, बाकी पराठीला केली. तर 5 जूनची लागवड झाली, अंतर 4x3 ठेवलं साहेबाच्यानुसार, आणि त्याला पहिली 14 दिवस स्वतःबरोबर ड्रेंचिंग केली. पहिली ब्ल्यू कॉपर 1919 आणि युमिक जेल, ब्ल्यू कॉपर 100, 1919 100 आणि आपलं ह्युमिक जेल 100, असं 3 मिळून 15 लिटर पाण्यामध्ये त्यांना ड्रेंचिंग केली, म्हणजे एका झाडाने साधारणतः 1/2 कप पाणी आलं पाहिजे. तर त्याच्यानंतर 22व्या दिवशी, एक दिवस मागंपुढं झाला तरी चालतो किंवा दोन्ही दिवस झाले तरी मागंपुढं चालतो असं काही नाही आहे, तर 22व्या दिवशी परत ड्रेंचिंग केली दुसरी, त्रिकाल आणि ऊर्जाची, तर ते पण 1/2 कप पाणी आलं पाहिजे. या हिशोबाने मी आपल्या फवाराच्या सहाय्यानं ते केलं. त्याच्यानंतर 27व्या दिवशी खत, 27व्या दिवशी खत DAP प्लस शक्ती गोल्ड 10 किलो आणि हाय पॉवर 10 किलो, असं 1 x 70 किलो खत झालं. ते 1 x 70 किलो खत ज्याप्रमाणे साहेबांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे रिंग पद्धतीनं, बांगडी पद्धतीनं मी टाकलं. त्याच्यानंतरमध्ये 32व्या दिवशी फवारणी केली पहिल्यांदा ह्युमिक जेल आणि औषधीचं चॅलेंजर आणि ह्युमिक जेल अशी त्यांची फवारणी केली. त्याच्यानंतर 38 दिवसानंतर गोमित्र आणि ऑइल, जर आपल्याला गोमित्र नाही मिळालं तर मी त्याच्यात मुलाला वापरलं, साहेबांनी सांगितलं मला 6 ग्रॅम मुलाला वापरलं आणि गोमित्र वापरलं. तर गोमित्र गावरानी गाईचंच पाहिजे असं त्यात नमूद आहे. मग नंतर 45व्या दिवशी 44व्या दिवशी चमत्कार फ्लास्ट्रॉंग आणि माईक याची फवारणी केली. तर तुमची या चौथी फवारणीमध्ये तुम्ही आलेलं आहे, दुसरं खात तुम्ही झालेलं आहे, तर आजच्या घडीला तुम्हाला काय वाटतं या पराठीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? आजच्या घडीला आजपर्यंत आपण पारंपरिक शेत्या करत आलो, पण आजपर्यंत मी माझ्या वावरात शेती करत आलो, पण मला उत्पन्न तर बस हे आपली आता समजा इथं कमीत कमी 120च्या वर पात्या, 120 पात्या किंवा बोंडबी पकडून, तर हे समजा त्याच्यातले 40 सोडले झाली, आखरी लास्ट स्टेप आपली 80 पर्यंत खतम होत होती आखरी लास्ट, म्हणजे याचा आपण फक्त एकरी खूप झालं तर 6 क्विंटल कापूस घेऊन मोकळं होऊन जातो. तर आजची पोझिशन अशी आहे की आज पोळा झाला जमते तर आपल्या पराठीला फळभांड्या पण भरपूर झाल्या आणि आजच्या घडीमध्ये 6 ते 7 क्विंटलचा ऑरेज आज दिसून राहिला. आपण फळभांड्या मोजून घेऊ किती आहेत, याला किती ब्रांचेस आलेले आहे म्हणजे फांद्या आलेल्या? याला 1, 2, 3, 4, 5 दादा मोजावं तुम्ही किती पात्या नाही, प्रत्येक खांदीला मोजा, प्रत्येक खांदी, प्रत्येक खांदी पकडा, एक खांदी तुम्ही घ्या, किती खांदी आहे दादा तुम्ही पकडा, एक एक खांदी दाखवा, 2, 3, 4, 5 मुख्य फांद्या, मुख्य फांद्या आणि फळफांद्या, आता त्याला उपफांद्या आहे आणि प्रत्येकाने आपापल्या फांदीचे बोंड मोजावे. 22 तुमच्या किती आल्या दादा? 20 माझ्या 22 तुमच्या किती आल्या? 23 म्हणजे 22, 20, 23, 43 आणि 22 मला वाटतं 65 झाल्या आणि तुमच्या 65 ने 20, 85 आणि तुमच्या दादा म्हणजे 15 15 म्हणजे 100 झालेले आहे. हे वर्ष सोडून चांगला मोजणं, हे कुठं मोजलं पकडणं चांगलं, 25 26
एक दोन तीन चार पाच माझे तीस तीस माझे तीस आहे ह्या पाच पस्तीस झाल्या बत्तीस माझे म्हणजे आपल्या शंभर झाल्या होत्या तीस एकशे तीस झाल्या एकशे बत्तीस आपण सरासरी एकशे चाळीस वर थांबू एकशे चाळीस साधारणत आजच्या घडीला या घडीला हल्ली आहे तर मला एक सांगा या सरांच्या तंत्रानुसार तुम्हाला काय वाटते म्हणजे विश्वास किती टक्के तुमचा याच्यावर आहे याच्यावर विश्वास एकशे एक टक्का झालेला आहे अच्छा आणि आजपर्यंत आपण असं कधी पाहिलेलं नाही तरी साधारण कास्तकार या महाराष्ट्रातला सुद्धा तरी कास्तकार जर या तंत्राच्या प्रमाणात जर समजा कास्तकारी करायला लागला तर गरीब कोणीच राहणार नाही एक एकर जरी वावर असलं तरी तो लखपती राहील कारण आज आपण फक्त एका एकरामध्ये सहा क्विंटल कापूस घेऊन त्यातला अर्धा खर्च करून आपल्याला त्याच्यामागे फक्त 15 ते 20 हजार रुपये राहतात आज आपल्या एका एकरामागं 5 क्विंटल जरी समजा आपण खर्चात टाकला तरी आपल्याला 1 लाख रुपये त्याचे शिल्लक मला सांगा भाऊ आता तुम्हाला हे औषधी खूप महाग वाटते का नाही नाही औषधी महाग नाही आणि सरासरी यांचा खर्च मी सांगतो की 10 हजार रुपये आपल्याला एकरी खर्च आहे म्हणजे बाकी जे आता पारंपरिक शेती करत होतो आणि आताचा खर्च वगळता तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं फरक वाटतो तुम्हाला त्याच्यात जास्तीचा डिफरन्स नाही 3 हजार रुपयाचा डिफरन्स आहे सरासरी की समजा आपल्याला असं 6 ते 6.5 हजार रुपये लागते तर याला 10 हजार येऊन झाला 3 हजार रुपयाचा 10 हजार रुपये खर्च येऊन चौपटीचं समाधान मिळून राहिलं आणि आम्ही ह्या जे कपाशी पाहण्यापेक्षा हे जमीन 3 नंबर आहे या 3 नंबर जमिनीमध्ये हे पराठी पाहणं म्हणजे भयंकर आमच्या एरियामध्ये हे अशी या जमिनीनुसार अशी पराठी येणं मुश्किल आहे कोणतेही खात टाका तुम्ही कोणती औषधी मारा कोणतीही तुम्ही टॅनिक मारा पण या जमिनीच्या नुसार हे जर तुम्ही हे जमीन आमच्या जमिनी पाहान तर माणूस आता दिसणार नाही एवढी व्हरायटी राहिली असती ही आणि मला सांगा जमिनीच्या नुसार हे हाय हाय झाली आहे कोणतेही तुम्ही टेक्निकल वापरा कोणत्याही कंपनीचं तरी या कंडिशनले या परिस्थितीमध्ये एवढं झाड बनवू शकत पण या कोणताही कंपनीवाला जर येईन आणि स्वतः प्रॅक्टिकल करून दाखवान तरी त्यानं चॅलेंज करावं का या जमिनीमध्ये अशी पराठी व्हरायटी आणून दाखवा म्हणून आता आपल्या चॅलेंज साहेबाच्या पेक्षा आपल्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये असे म्हणतात की सरांच्या तंत्रासुद्धा कुठे रिझल्ट मिळत नाही आहे कुठं म्हणजे काहीच म्हणजे औषधी मिळून परिणाम नाही होणार आहे का त्यांचा जर आपण जे प्रोडक्ट वापरत नाही तर ते चॅलेंज करून राहिले अच्छा हे जे सांगून राहिले आपल्याला आणि जर चॅलेंज करत असाल तर त्याने इथं येऊन सण्याने पाहून घ्याव का शेती आहे ना का मार्गदर्शन आहे ना एक प्रतिपिकड नाही इथं सांगा नाही तर कोणते आणि बाजूला तुम्ही पाहून घ्या याच्यापेक्षा पराठी आहे पण इतके पोंड मोजून घ्या मला या तुमचं नाव काय दादा माझं नाव हरिचंद्र इखनकर आहे तुम्ही सरांच्या साहेबाचं तंत्रज्ञान करून राहिलो अच्छा तुम्ही काय घेतलं तुम्ही म्हणजे काय घेतलं तुम्ही आम्ही कपाशी घेतली आहे अजून पुन्हा आणि वांगी आहे टमाटर आहे मिरची आहे वांगीला कसा भाव होता वांगीला मी फ्लॉवर स्ट्रॉंग वापरला आहे टॉनिक एक नंबर चमक आहे वांगीला मार्केटला बी रेट चांगले तुमचं नाव रिझल्ट चांगले माझं नाव गौतम सदाशिव सोमकुवर तुमचं नागेश्वर शेषव डॉक्टर तुम्ही पण सरांच्या तंत्रासह करता शेती मी माझ्याकडे एक ठेक्याची शेती आहे स्वतःची शेती नाही आहे तुम्ही कुठले आहात ॲटपॉस गुमगाव माईन खापा तहसील सावनेर जिल्हा नागपूर मला हे उदासी सरांचं तंत्र जे मला माहीत पडलं तेव्हा मला शेवटी विश्वास नव्हता पण आज या शेतात उभं असून मी प्रत्येकी डोळ्यानं पाहत आहे की हे साहेबांचे तंत्र खूपच छान आहे तरी पण मी माझ्या टमाटरमध्ये मी साहेबांच्या तंत्राचा वापर करत आहे अच्छा तुम्हाला कुठला एक फायदा झाला आहे का तिथून मला खूप चांगला बेनिफिट मिळत आहे माझ्या आणि भविष्यात मला साहेबांच्या तंत्र जर मला अगर माझ्या नशिबात असेल तर साहेबाच्या तंत्रामुळे मी अधिक समोर काही करू शकते किंवा बाकी शेतकऱ्यांना सांगू शकतो हे ना त्याच्यामुळे मी साबित तंत्रानुसार मी चालणार आता तुम्ही हे स्वतः डोळ्यानं पाहून राहिले हे काही फसवा फसवी आहे का नाही नाही हे फसवा फसवी नाही आहे नाही काही लोक म्हणतात तुम्ही आता कास्तकार आहे बाहेरून आलेले आहे तुम्ही स्वतः या प्लॉटमध्ये उभे आहे स्वतः डोळ्यानं पाहून राहिले आहे तुम्ही आणि जमीन पहा हा या जमीन मत आहे की जमीन कशी पण असो पण साहेबाचं तंत्र त्याच्यावर काम करत आहे हे मला दिसतंय जमीन कोणती असे जमीन कुठलीही असो पण साहेबाच्या तंत्रानुसार वेळेनुसार आणि साहेबांना जे दिलेलं आहे पूर्ण त्याच्यानुसार आपण फवारणी खतं त्याच्या टाइम लिमिट
पानी पाऊस असला की कमी मागे पुढे होतो, लेकिन पण साहेबांच्या तंत्रानुसार अगर करतो म्हटलं तर हे सक्सेस आहे। हे पहा, याच्यामध्ये फडगर काहीच नाही, फडगर पाहून घ्या, ह्या झाडावर ना फडगर एक भी नाही आहे। तर आता तुम्ही महाराष्ट्रातला शेतकरी यांना तुम्ही काय तुम्ही सांगू शकता याच्याबद्दल? याच्याबद्दल मी हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी या तंत्राच्या उदासी साहेबाच्या तंत्राच्या हिशोबानं शेती जर केली तर एकही व्यक्ती समजा गरीब राहणार नाही आणि त्याच्यावर कर्ज पण होणार नाही, बियाणं कमी लागणार आहे आणि परत त्याचं समाधान इतकं होईल की आजपर्यंत जे समाधान नाही झालं तितकं समाधान होईल। नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सरांचं तंत्रानुसार तुमचं आता किती टक्के विषय झाला तुमचा पूर्ण? 101%। म्हणजे यानुसार आता याच्यानंतर तुम्ही सरांच्या तंत्रानुसार शेती करणार आहात? मी पण टमाटर पण आहे, मिरची पण घेतली, अच्छा वांगी पण घेतली आहे, वाल पण त्याच हिशोबानं आहे। धन्यवाद भाऊ, नमस्कार। तुमचा नंबर देऊन द्या। माझा नंबर 99 23 74 48 04। परत एकदा तुमचं नाव, गाव आणि नंबर सांगा। देवरा वडले, खापरी, पोस्ट घोराट, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर। नंबर 99 23 74 48 04। धन्यवाद दादा, धन्यवाद।